नमस्कार, मी दीपाली, बालविश्व मराठी बेबीवर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही अशा 5 गोष्टी सांगणार आहे. या 5 गोष्टी खूप साध्या आहेत, सोप्या आहेत, पण तेवढ्याच इफेक्टिव्ह आहेत. बाळाचा सर्वांगीण विकास आणि वाढ ही योग्य पद्धतीने होण्यासाठी, पॉझिटिव्ह वेनी, हेल्दी वेनी होण्यासाठी याची खूप जास्त मदत होणार आहे. कोणत्या अशा 5 गोष्टी आहेत, व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. त्या अगोदर पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केलं असेल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्या भेटीला येतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही क्वेश्चन्स असतील, सजेशन्स असतील तर ते कमेंट करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बालकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल. तर चला फटाफट आपला आजचा टॉपिक सुरू करूया. बाळाची हेल्दी आणि पॉझिटिव्ह ग्रोथ होण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ते आहे बाळाच्या आसपासचं वातावरण. बाळ जेव्हा या जगामध्ये येतो, तर त्यानंतर बाळाच्या आसपासची लोक, घडणाऱ्या घटना, आसपासचं वातावरण, यातूनच बाळ हा घडत असतो. म्हणजे बाळाचं बोलणं, बाळाचं वागणं, बाळाचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी त्यामधूनच बाळ हा शिकत असतो, त्या गोष्टी तो ग्रास्प करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी बाळाच्या आसपास जर पॉझिटिव्ह, हेल्दी आणि एक लव्हिंग असं वातावरण असेल, तर बाळ सुद्धा त्या पद्धतीने घडत जातो. वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये, आजमावून पाहण्यामध्ये, त्या गोष्टी ग्रास्प करण्यामध्ये तो इंटरेस्ट दाखवतो, किंवा त्या गोष्टी करून पाहण्यासाठी त्याला आणखी मोटिवेशन मिळतं. आणि म्हणून बाळासोबत तुम्हाला भरपूर बोलायचं आहे, बाळाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत, बाळासोबत खूप क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे. या उलट जर घरामध्ये वातावरण व्यवस्थित नसेल, बाळाच्या आसपासची जी लोक आहेत हे नेहमी भांडणं, अपशब्दांचा वापर करणं किंवा मोठमोठ्याने बोलणं, रागामध्ये बोलणं, या सगळ्या गोष्टी जर होत असतील, तर बाळावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. बाळ हा नेहमी प्रेशरमध्ये राहतो, नेहमी घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो. जो तो खातो आहे तो व्यवस्थित त्याच्या अंगी लागत नाही, नवीन गोष्टी करण्यासाठी तो इंटरेस्ट दाखवत नाही, आणि यामध्ये कुठे ना कुठे बाळाचा जो काही विकास आहे किंवा वाढ आहे ही खुंटते. हे होऊ नये यासाठी बाळाला तुम्हाला नेहमी हेल्दी, पॉझिटिव्ह आणि एक प्रेमळ वातावरण द्यायचं आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती प्रत्येक पालकाने लक्षात घ्यायला हवी, ते म्हणजे आपल्या बाळाचं दुसऱ्या बाळासोबत कधीही कंपॅरिझन करू नये, म्हणजे बाळाची तुलना करू नये. प्रत्येक बाळ हा वेगळा आहे, प्रत्येकाची पॅरेंटिंग स्टाईल वेगळी आहे, प्रत्येक आई वेगळी आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही तुलना करत असाल, तर त्यामुळे तुमचं स्वास्थ्य तर बिघडणारच आहे, पण त्याचबरोबर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बाळावरती सुद्धा होऊ शकतो, बाळाच्या वाढीवरती, विकासावरती होऊ शकतो. जर तुम्ही दुसऱ्या बाळासोबत, दुसऱ्या मुलांसोबत जर कंपॅरिझन करत असाल, तर त्याचं सॅटिस्फॅक्शन किंवा हे जे काही पॅरेंटिंग आहे हे तुम्हाला कधीच एन्जॉय करता येणार नाही. त्यामुळे कधीही आपल्या बाळाचं दुसऱ्या बाळासोबत कंपॅरिझन करू नका. प्रत्येक बाळ वेगळा आहे हे ॲक्सेप्ट करा, आणि आपल्या बाळाला बाळाच्या कलाकलांनी, बाळाच्या इंटरेस्टनुसार वाढवण्याचा प्रयत्न करा. बाळाचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास, वाढ ही योग्य प्रकारे व्हावं असं वाटत असेल, तर आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, ते म्हणजे बाळाचा आहार. बाळ जसा 6 महिन्याचा होतो, म्हणजे आईच्या दुधाव्यतिरिक्त आहार, ठोस आहार ज्याला आपण म्हणतो, तो सुरू करतो, तर त्यानंतर बाळाचा आहार हा एक बॅलन्स्ड असायला हवा. बॅलन्स्ड मील, बॅलन्स्ड डाएट आपण ज्याला म्हणतो, कॅलरी डेन्स फूड ज्याला म्हणतो, असा आहार तुम्हाला बाळासाठी सेट करायचा आहे. हे सेट करणं खूप जास्त अवघड नाही. बाळाला फक्त तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड द्यायचं आहे, ज्यामुळे बाळाचं डायजेशन ही छान होईल, बाळाला वेगवेगळ्या चवी मिळतील, वेगवेगळं टेक्स्चर मिळेल, दिसायला हे पदार्थ वेगवेगळे असतील, आणि नक्कीच यामधून मिळणारे जे पोषक घटक आहेत, जीवनसत्व आहेत, मिनरल्स आहेत, हे सुद्धा वेगवेगळे असतील. विशेषतः तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की वाढत्या वयामध्ये मुलांना प्रोटीन रिच, आयरन रिच, कॅल्शियम युक्त असे जे काही पदार्थ आहेत, ज्यामध्ये झिंक आहे, खूप सारे वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, असे सगळे पदार्थ तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत. वाढत्या वयामध्ये मुलांच्या आहाराच्या बाबतीमध्ये जागरूक असणं, मुलांना आवश्यक असणारे न्यूट्रिशन आहारामधून मिळवून देण्याचा प्रयत्न करणं किंवा बाळाला आहाराची गोडी लावणं हे पालक म्हणून खूप जास्त आवश्यक असतं. आणि हे जर तुम्ही करत असाल, तर बाळ हा खूप छान पद्धतीने खाईल, बाळाला आवश्यक असणारे सगळे घटक मिळतील, आणि बाळाची वाढ आहे किंवा बाळाचं वजन असेल, उंची आहे, बाळाचे हे जे माइलस्टोन्स आहेत, हा बाळ हा योग्य प्रकारे, योग्य वेळेमध्ये अचीव करायला सुद्धा मदत होईल. बाळाची पॉझिटिव्ह ग्रोथ, हेल्दी ग्रोथ होण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, ते म्हणजे बाळाची शारीरिक हालचाल, किंवा ज्याला आपण शारीरिक व्यायाम म्हणू शकतो. बाळाची जेवढी फिजिकल मुवमेंट जास्त असेल, बाळ हा जेवढा फिजिकली ॲक्टिव्ह असेल, तेवढ्या जास्त बाळाला भूक लागेल. जेव्हा बाळाला भूक लागेल, तर ताटात आलेला प्रत्येक पदार्थ बाळ हा मनापासून आवडीने खाईल, आणि जे काही खाल्लेलं आहे हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागेल, बाळाला ते व्यवस्थित पचेल, त्यामधले जे काही पोषक घटक आहेत हे पोषक घटक अंगाला लागतील, आणि त्यानंतर बाळाची वाढ आहे
विकास आहे, बाळाचं वजन आहे, बाळाचं आरोग्य आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे, या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग बनणार आहेत. मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मुलांना जास्तीत जास्त जे काही आउटडोअर गेम्स आहेत म्हणजे मैदानी खेळ आहेत यामध्ये एंगेज करायचं आहे. हे मैदानी खेळ मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवतातच, पण त्याचबरोबर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी बाळाने फिजिकली ऍक्टिव्ह असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण सजेस्ट करतो की बाळ जोपर्यंत 2 वर्षाचा होत नाही तोपर्यंत दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी बाळाचा फुल बॉडी मसाज करायला हवा. जेव्हा तुम्ही बाळाला मसाज देता तर त्यावेळी बाळाचं रक्ताभिसरण हे छान व्हायला मदत होते, बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, बाळाला झोप छान लागते, बाळाला भूक छान लागते, आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाळाच्या वाढीमध्ये बाळाच्या विकासामध्ये खूप महत्वाच्या असतात. त्यानंतर पुढची आणि सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाची झोप. झोप हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की ज्यावरती बाळाची पॉझिटिव्ह ग्रोथ, हेल्दी ग्रोथ ही अवलंबून असते. वयानुसार जेवढे तास आवश्यक आहे तेवढे तास बाळा जर पुरेशी गाढ आणि शांत झोप घेत असेल तर बाळाची वाढ ही अत्यंत झपाट्याने आणि योग्य पद्धतीने व्हायला मदत होते. बाळ जेव्हा झोपलेला असतो किंवा लहान मुलं जेव्हा झोपलेली असतात तर त्यावेळी शरीरामधले जे काही ग्रोथ हार्मोन्स आहेत, बाळाच्या योग्य वाढीसाठी विकासासाठी आवश्यक असणारे जेवढे काही हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स तयार होत असतात आणि त्यामुळे बाळाची वाढ ही योग्य पद्धतीने व्हायला मदत होते. त्याचबरोबर जेव्हा बाळ हा एक शांत गाढ आणि पुरेशी झोप घेतो तर तेव्हा बाळाचं जे काही माइंड आहे हे शांत राहतं. बाळ हा ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, बाळ हा नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो, त्याचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, एनर्जी लेवल आहे ही सुद्धा वाढते आणि त्यामुळे बाळाच्या वाढीमध्ये विकासामध्ये बाळाला पुरेशी शांत आणि गाढ झोप मिळणं आवश्यक आहे. तर या काही 5 साध्या सोप्या आणि महत्वाच्या गोष्टी होत्या की ज्या गोष्टी तुम्हाला बाळाच्या एक सुदृढ निरोगी वाढीमध्ये विकासामध्ये मदत करणार आहेत. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.